श्री स्वामी समर्थ, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही पण असंच करता का? शिळ्या पोळ्या उरल्याच्या नंतर वेस्ट जाऊ नये म्हणून तुम्ही काय करता? तर मी काय करते ते तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगोदर तुम्ही पण असंच करता का? किचन ओटा आपला घाण होऊ नये, खूप राडा पडू नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं टिप्स वापरता का? तर मी पण वापरते. बघा, एक पिशवी घेतलेली आहे आणि कांदा चिरून घेत आहे. कांद्याचे साल जे आहेत ना, खाली टाकायच्या ऐवजी मी एका पिशवीत टाकत आहे. पिशवी नसेल तर मी काय करते, एखादं भांडं घेत असते, प्लेट घेत असते, पण त्यामध्ये जमा करते. म्हणजे काय होतं, आपलंच थोडंसं काम वाचतं. किचन वट्ट्याच्या वट्ट्यावर जर टाकलं तर त्याला आपल्याला साफ करायचं असतं. मग त्यामुळं मी काय करते, ते साफ करण्याऐवजी आपलं थोडंसं कामाची पण बचत झाली पाहिजे आणि आपल्या टाईमचं पण बचत झालं पाहिजे. त्यामुळं मी काय करते, एखादी पिशवी ठेवते आणि अशा कॅरी बॅग येतात बघा, फळाच्या येतात, काही सामान आणतो, तर मी ह्या कॅरी बॅग मी अजिबात फेकून देत नाही. एक डब्बा केलेला आहे त्या डब्यामध्ये ठेवते आणि ते डब्बा पण किचनमध्येच ठेवलेला आहे, जेणेकरून पटकन मला घेता येतो. तर सगळा कचरा जे असतो ना, लसूण, कांदा, भाज्या चिरलेला, सगळा मी हे पिशवीमध्ये जमा करून ठेवते आणि बाहेर नेऊन फेकून देते. मग किचन ओटा पण स्वच्छ राहतो आणि घाण पण होत नाही, बरोबर का नाही? आपलं काम पण वाचतो आणि वेळेची पण बचत होते. तर बघा, भाजी पण चिरून घेतलेली आहे आणि कांदा चिरून घेतला. मी कांदा आता दोन मला फोडण्या द्यायच्यात म्हणून दोन्ही फोडण्याचा कांदा एकदाच चिरून घेतला आणि कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मी कधीच बिन धुता असा कांदा टाकत नाही. सडलेला असो, काळा झालेला असो, काही असो, पण मी कांदा धुतल्याशिवाय फोडणीला घालत नाही. तर कांदा धुवून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि यांनी आणली होती फुलगोबी. कधीच भाज्या त्यांनी चांगल्या आणत नाहीत, फुलगोबी तर कधीच चांगली आणत नाहीत. सगळी किडलेली आहे, जी चांगली चांगली आहे ती काढणार आहे. फक्त दोघा जणांचा स्वयंपाक करायचा आहे आणि आम्हाला तर मस्त शिळ्या पोळ्याची रेसिपी करायची आहे. आता दुपारची वेळ आहे, सगळी कामं झालेली आहेत. आता आपला जेवणाचा टाईम आहे दुपारचा, त्यामुळं मी म्हणलं गरम गरम करूया, खाऊया. तर मी पदर काढला कमरेचा, तर माझी अंगठी साडीत अडकली आणि अंगठी तुटलेली आहे. ती अगोदरच तुटलेली होती थोडीशी, पण मला काढून ठेवायचं लक्ष नाही, पण दोन तुकडे झाले त्याचे. असो, आता ती मोडून दुसरी करायची आहे. चला आता मी फोडण्या देते, काय करणार आहे शिळ्या पोळ्याचं दाखवते. तर शिळ्या पोळ्याचे मी चुरमा करणार आहे. आम्ही चुरमा म्हणतो, काही भागामध्ये पोहे म्हणतात, काही भागामध्ये उपमा म्हणतात, पण आम्ही चुरमा म्हणतो. तर आता चार शिळ्या पोळ्या म्हणजे रात्रीच्या उरलेल्या आहेत, तर ते छान असे तुकडे बारीक बारीक करून घेणार आहे आणि याला एकदम मिक्सरला बारीक काढून घेणार आहे. तुम्ही जितकं बारीक काढता येईन ना तितकं बारीक काढायचं आहे आणि जितकं साहित्य वापरता येईन तितकं वापरायचं आहे. यामध्ये तुम्ही जे काही भाज्यासुद्धा तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे जे काही साहित्य होतं ते घालून मी केलेलं आहे चुरमा. त्याचसोबत गोबी पण चिरून ठेवलेली आहे. आता स्वयंपाक करायला उभं राहिले की मी एकदाच करीत असते आणि एकाच कढईमध्ये सगळ्या फोडण्या देते, जेणेकरून भांडे पण जास्त पडत नाहीत आणि किचन वट्ट्यावरसुद्धा राडा होत नाही. आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि शिळ्या पोळ्याचे मी बारीक असं चुरा करून घेतलेला आहे. तर कढईत तेल टाकल्याच्या नंतर तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे. जिरे टाकलेले आहेत, जिरे छान तडतडलेनं काय करते, एक कांदा टाकलेला आहे. दोन कांद्याचे बारीक तुकडे केलेले आहेत, एका कांद्याचा बाजूला ठेवलेला आहे आणि एक कांद्याचा टाकलेला आहे. थोडासा लालसर झाला की यामध्ये शेंगदाणे घालते. मला नाही का हिरव्या मिरचीचा चुरमा आवडत नाही, थोडंसं लाल तिखट. याच्यामध्ये कढीपत्ता, तुम्ही टोमॅटो सगळं वापरू शकता, पण माझ्याकडे ते काहीच साहित्य नव्हतं. टोमॅटो होतं पण मला टोमॅटोचं लक्षच नाही. नंतर मुलगी म्हणली तू टोमॅटो काढून नाही टाकलं, छान लागतं टोमॅटो टाकल्याच्या नंतर पण. तर कांदा आणि शेंगदाणे छान भाजल्याच्या नंतर त्या पोळ्याचा चुरा घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेली आहे. थोडंसं 5 मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि चुरमा आपला झटकीपट्ट तयार झालेला आहे. शिळ्या पोळ्या वेस्ट जाऊ द्यायच्या नाही. असे म्हणतात ना, खाऊन माजावं पण फेकून माजू नये. त्यामुळे आपल्याला फेकून द्यायचं अन्न फेकून द्यायचं नसतं, कारण ह्याच अन्नासाठी आपण वन फिरतो कमवण्यासाठी आणि हे अन्न आपण पोटासाठीच कमवतो. त्यामुळं आपल्याला अन्न फेकून द्यायचं नाही, वेस्टेज घालायचं नाही. तर तुम्ही म्हणसान शिळं कसं खाता, तुम्ही खायला पाहिजे किंवा गाईलासुद्धा चारलं तरी चालतं, पण आमच्या इथं दारावर जास्त गाई येत नाहीत, त्यामुळं नैवेद्यसुद्धा चारायचं हेच असतं, टेन्शन असतं. आता त्याच कढईला धुवून घेतलेलं आहे, त्याचमध्ये फुलगोबीची भाजी करणार आहे, कारण दोघापुरतीच करायची आहे. तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे, एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, त्यात लाल तिखट घातलेलं आहे, धनेपूड घातलेली आहे, हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. जर कोथिंबीर नसेल तर आपण धनेपूड घालायची, तसंच स्वाद येतो. धनेपूडनं खूप छान भाजी पण होते आणि काही पदार्थ करा खूप टेस्टी लागतात.
आता फुलगोबी धुवून घेतलेली आहे, त्यात टाकलेली आहे. आता 5-10 मिनटामध्ये भाजी पण शिजल्या जाते, तोपर्यंत मी जेवण करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही पण शिऱ्या पोळ्याचा काय पदार्थ करता नक्की कमेंट करून सांगा. तसं तर शिऱ्या पोळ्याचे नाही का खूप काही काही वेगळे पदार्थ करतात, पण मी असा सिंपल पदार्थ केलेला आहे. नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.